श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हात देण्यात येत असतो. त्याअंतर्गत आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत वया वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष सुरू होताच दरवर्षी वया तसेच शैक्षणिक साहित्यांच्या वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार यंदाच्या वर्षीही मंडळाच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वयांचे वाटप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शाळा गाव व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत शेळके, मुख्याध्यापिका जयश्री मुंडे, मनोहर म्हात्रे, रमेश नाईक, अशोक हुद्दार, बाळाराम नाईक, अक्षय हुद्दार, किशोर नाईक, मोहन खटकर, महेश म्हात्रे, सत्यवान पाटील, डॉक्टर संतोष आगलावे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपल्या शाळेमध्ये अरुषेठ भगत साहेब आवर्जून आपल्याला वयांचं वाटप करण्यासाठी आले. परवाच्या दिवशी मी गेल्या मला त्यांनी पहिला सांगितलं की आपल्या शाळेमधला पट मागून घ्या, वयाचा स्टॉक आलेला आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्या शाळेमध्ये आपण वाटप करू जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत वया मिळतील. त्याबद्दल मी त्यांचे सर्वात पहिले आभार मानतो की त्यांनी आपल्याला सर्वात पहिल्या वया देऊन यावर्षी जे आमचं पूर्वज ठेवून त्यावर तुमचे मी आज सर्वप्रथम आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, रामशेठ ठाकूर साहेबांचं म्हणणं तेच आहे की लागणारे साहित्य पनवेल तालुक्यामध्ये असू द्या, गुळवेल तालुक्यामध्ये असू द्या, शिक्षणाला जे जी गरज लागते ती देण्याचे सातत्याने प्रयत्न करतात. आमदार प्रशांत ठाकूर साहेब ज्या ज्या शिक्षकांच्या बाबतीत असू द्या, नोकऱ्यांच्या बाबतीत असू द्या, अडचणीला सामोरे जाणारा व्यक्तिमत्व म्हणजे पनवेल तालुक्याचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये ते लोक करत आहेत. एक शिक्षणातून आपल्याला विकास कसा होतो ते रामशेठ ठाकूर साहेबांनी अख्ख्या जिल्ह्याभर सर्वांना दाखवून दिलं. शिक्षकी नोकरी करून चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रॅक्टर झाले, चांगले उद्योगपती झाले, त्या माध्यमातून दरवर्षी आपल्या शाळेला न विसरता वयाचं जे वाटप करण्यात येतोय ते त्यांच्या कृपाशीर्वाद आणि त्यांच्या मेहनतीने बलामुळं आज आपल्याला या ठिकाणी मिळतो. मित्रांनो, तुम्ही शिका, मोठे व्हा एवढीच तुमच्याकडनं त्यांची अपेक्षा आहे. तुम्ही शिकला तुमचा विकास होईल, तुमच्या माध्यमातून तुमच्या गावाचा विकास होईल. त्या बाबतीत तुम्ही घडला तर आजचा जो भारत आहे, जो भारत तुम्ही चांगला घडवू शकाल. दरवर्षीप्रमाणे या एक वर्ष आज पहिला मुहूर्त तुझ्या आसुडगाव शाळेमध्ये आम्ही करत आहोत वया वाटपाचा. असं मला आशा वाटतो या वया वाटप मागचं कारण की आपल्या विद्यार्थ्यांना काही मग ती गरीब असतील, काही तीन चार चार मुलं असतील काही काना, तर अशांना वयांमुळं किंवा काही इतर साहित्यामुळे त्यांची शिक्षण अर्धवट राहू नये अशा उद्देशानं रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये नव्हे उरण तालुक्यामध्ये आपण या मोफत वया वाटप करत असतो आणि म्हणून याचा फायदा आपण सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतला पाहिजे. मी या शाळेमध्ये वया वाटप काळात जवळजवळ दशरथ म्हात्रेची माझी ओळख झाली तेव्हापासून मी न चुकता एक पण काढा नसेल जनावरचा. प्रत्येक वर्षी मी आपल्या शाळेमध्ये वया वाटप करायला येतो आणि दशरथ म्हात्रे असं व्यक्तिमत्व आहे की ते सुद्धा त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला किंवा त्यांच्या वाढदिवसाला मुलांना शाळेतील मुलांना सर्वांना काही ना काहीतरी बक्षीस दरवर्षी देतात, पण ते कपडे असतील किंवा साहित्य असेल कशाचं, ते खरोखर त्यांना सुद्धा याची ओढ लागलेली आहे. आम्ही 2 महिन्यापूर्वी आजिवली हायस्कूलमध्ये गेलो होतो सहज कार्यक्रमाला, त्या ठिकाणी बघितलं त्यांनी का बेंच मोडलेले आहेत, कमी आहेत, आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ताबडतोब 30 का 35 बेंच त्यांना देऊ केले आणि त्यांचं वाटपसुद्धा आम्ही त्या ठिकाणी. मी शिक्षकांना शिक्षणाची आवड
आणि गरिबामुळे प्रति असलेली एक भावना की आपला विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकला पाहिजे अशी भावना सुद्धा दर्शक पात्रांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांचा स्वभाव आम्हाला आवडला आणि म्हणून पहिलं मोजकं आम्ही या ठिकाणी करतो.